future continuous tense. याला आपण मराठी मध्ये म्हणतो चालू किंवा अपूर्ण भविष्य का. हे कधी वापरला जातो? क्रिया भविष्यकाळात चालू असेल. होईल क्रिया होईल भविष्यकाळात चालू असेल. हे भविष्यकाळात क्रिया चालू असेल हे दाखवायसाठी, किंवा उद्या आपण प्रवास करत असेल. उद्या 10 वाजता आपण कुठं असेल? उद्या प्रवास करत असेल. प्रवासाची क्रिया भविष्यकाळात आपली चालू असणार आहे. हां, लक्ष देत आहे? पुढच्या वर्षी तू 11वीचं शिक्षण घेत असशील, तू महाराष्ट्र विद्यालयात प्रवेश घेत असशील. भविष्यकाळात क्रिया चालू असेल. भविष्यकाळात क्रिया चालू असेल तर त्यावेळेस हा फ्युचर कंटिन्युअस वापरला असतो. सूत्र आहे वरच्याप्रमाणे, यस प्लस शॅल विल प्लस बी वापरावं लागतं. प्लस बी आय एन जी प्लस ओ म्हणजे काय होईल? राजू विल बी ईटिंग अ मँगो. मराठीत काय म्हणला अर्थ? राजू आंबा खात असे. समजा आता मला असं वाक्य सांगायचंय, भारत मॅच जिंकत असेल. भारत भारताऐवजी आपण शब्द कसा वापरतो इंग्लिश मध्ये? इंडिया विल बी विनिंग अ मॅच. इंडिया विल बी विनिंग अ मॅच. आपल्याला असं समजा वाक्य म्हणायचं, भाजीवाला भाजी विकत असेल. ग्रीन ग्रोसर विल बी सेलिंग सेलिंग व्हेजिटेबल्स. अ येणार नाही, सेलिंग व्हेजिटेबल्स. ग्रीन ग्रोसर लक्षात आलं? अपूर्ण काळ कसा असतो ते समजलं? आता आपण इथं काय बघितलं होतं? टेन्सचे 3 प्रकार, पास्ट प्रेझेंट फ्युचर. टेन्सचे परत 4 उपप्रकार, सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस, सिम्पल साधा कंटिन्युअस अपूर्ण, परफेक्ट पूर्ण, परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण अपूर्ण. साधा काळमध्ये क्रिया नुसती कोणत्या काळात आहे हे दाखवण्यासाठी आपण साधा काळ वापरतो. क्रिया जर अपूर्ण असेल म्हणजे घडत असेल, घडत होती किंवा घडत होती किंवा घडत आहे किंवा घडत असेल हे दाखवण्यासाठी आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. वर्तमान काळातील क्रिया दाखवण्यासाठी एस व्ही ओ हे बघितलं आपण. सिम्पल प्रेझेंटचं, सिम्पल पास्टचं एस प्लस व्हीचं दुसरं रूप प्लस ओ. सिम्पल पास्टला एस प्लस शॅल विल प्लस व्ही प्लस ओ हे साध्या भविष्यकाळासाठी. अपूर्ण भूतकाळात बघितलं आपण, भूतकाळामध्ये क्रिया चालू होती हे दाखवण्यासाठी एस प्लस वॉज वेअर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. प्रेझेंट कंटिन्युअस बघितला, वर्तमान क्रिया चालू आहे हे दाखवायसाठी एस प्लस एम एज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. आणि फ्युचरमध्ये चालू अपूर्ण भविष्यकाळ, क्रिया भविष्यकाळात चालू असेल हे दाखवायसाठी एस प्लस शॅल बी प्लस शॅल प्लस किंवा होईल प्लस बी प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. ओके, आता आपण